आपण आता राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाला सुरुवात करूया. हे राज्यशास्त्राचं पहिलंच व्याख्यान असल्यामुळं अतिशय मूलभूत संकल्पना या ठिकाणी मी स्पष्ट करणार आहे. कदाचित त्या मूलभूत आहेत त्या एवढ्या मूलभूत आहेत की जे राज्यशास्त्र शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय बाळभूत असं व्याख्यान असणार आहे. जे ह्या क्षेत्रात नवीन येऊ इच्छितात किंवा शाळेत असताना नागरिकशास्त्र ह्या विषयाचा विशेष प्रेमाने अभ्यास केलेला नसेल त्यांच्यासाठी हे थोडंसं वेगळं व्याख्यान असणार आहे. कल्पना नीट समजून घ्या की राज्यशास्त्र हा मोठा विषय, गहन विषय. तुम्हाला जर कल्पना असेल तर आर्य चाणक्य यांनी जो अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे ह्या ग्रंथामध्ये सुद्धा राज्यशास्त्राचे संदर्भ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. किंबहुना ते राज्यशास्त्रच आहे जरी त्याचं नाव अर्थशास्त्र असं असलं तरी आपण आत्ता जे राज्यशास्त्र म्हणतोय हे प्रामुख्याने ब्रिटिशांची जी आपल्याला देणगी कदाचित असं म्हणूया सक्तीची देणगी आहे तर त्यासारखं जे राज्यशास्त्र आहे ते आपल्याला शिकायचं. आणि त्यामुळं या पहिल्या व्याख्यानामध्ये मला थोडासा ऐतिहासिक संदर्भ हा द्यावा लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या देशासाठी, अन्य जगासाठी नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर इतिहासाच्या व्याख्यानामध्ये आपण काही भाग बघितला होता की ॲरिस्टॉटल यांनी ज्या काही संकल्पना दिल्या होत्या सिकंदराला म्हणजे अलेक्झांडरला शिकवताना की जग हे दोन गटामध्ये विभागलेलं आहे. पहिला गट आहे ग्रीक लोकांचा आणि दुसरा गट आहे ग्रीकेतर लोकांचा. ग्रीक हे सद्गुणाचे सगळे पुतळे आहेत आणि ग्रीकेतर लोक हे दुर्गुणांचे पुतळे आहेत साधारणतः. आणि मग सिकंदराला ह्या ग्रीकेतर विश्वाला जिंकायचं होतं आणि त्यांना ग्रीकांसारखं सुसंस्कृत सुग्रीक म्हटलं पाहिजे खरं तर तसं ग्रीकांसारखं सुग्रीक बनवायचं होतं. तुमच्यासमोर मी उभा आहे, माझ्या अंगावरती एक ब्लेझर आहे, टाय आहे, शर्ट घातलेला आहे. माझ्या विचारधारा, माझी भाषा शुद्ध मराठी नाही आहे, त्यात अनेक इंग्लिश शब्द येतात. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ॲरिस्टॉटल हा सिकंदराच्या बाबतीत जे काही सांगतो तेच सिद्धांत ब्रिटिशांनी आपल्यासाठी वापरलेले आहे. इंग्लिश लोक स्वतःला पुढारलेले समजत होते त्यावेळेला आणि आजही आहेतच, त्यांना तसंच वाटतं. कारण आपली गणना ही बऱ्याचदा ह्या राष्ट्रांच्या लेखी तिसरं जग म्हणून केली जाते. मी काल्पनिक काही बोलत नाही, खऱ्या गोष्टीच बोलतोय. तुम्हाला जर कल्पना असेल तर ज्या वेळेला मंगळावरती भारताचं अंतराळयान MOM म्हणतात, मार्स ऑर्बिटल मिशन किंवा मंगळयान, हे यशस्वीरित्या मंगळाच्या ऑर्बिटमध्ये आपण म्हणजे मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिरावलं त्यावेळेला सुद्धा जे व्यंगचित्र काही प्रसिद्ध नियतकालिकामध्ये आलेलं होतं ते भारताची खिल्ली उडवणारच होतं. म्हणजे आपण केलेल्या प्रगतीची सुद्धा हे लोक खिल्लीच उडवतात, ते तिसऱ्या जगाचे लोक अशा रीतीनेच आपल्याला संबोधतात. तर आपण ही कल्पना नीट समजून घेऊ की ब्रिटिशांना त्यांच्यासारखं जग बनवायचं होतं आणि त्या अनुषंगाने ब्रिटिशांचं राज्य जसं आपल्यावर स्थिरावलं तशी हळूहळू राज्यपद्धती इथली मूलतः ज्या राज्यपद्धती होत्या मग त्या मुस्लिम आक्रमकांनी आणलेल्या असतील, एतद्देशाने विकसित केलेल्या असतील, कदाचित मुस्लिम आक्रमक आणि एतद्देश यांच्या संयोगातून तयार झालेल्या असतील, ज्या काही इथे राज्यपद्धती होत्या त्याला छेद देत स्वतंत्र ब्रिटिशांच्या सारखी, स्वतंत्र म्हणजे आपल्या दृष्टीने नाही ब्रिटिशांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने स्वतंत्र असणारी अशी राज्यपद्धती ही ब्रिटिशांनी इथं विकसित करायला सुरुवात केली. कल्पना नीट समजून घ्या, आपण आज त्याला स्टँडर्ड म्हणतो ते ब्रिटिशांनी इथं केलेले प्रयोग आहेत. अर्थात ह्यासाठी तुम्हाला इतिहासाचं वाचन चांगल्या बाजूने करणं आवश्यक आहे. विशेषतः मी नेहमी म्हणतो की इतिहासाचं वाचन करताना आपल्या चष्म्याच्या काचेला कोणताही रंग नसावा, पारदर्शक काचेतून हे वाचन झालं पाहिजे. ब्रिटिशांनी इथं जे विकास केला, विकास म्हणजे परत एकदा सांगतो हे मी सगळे शब्द ब्रिटिशांच्या बाजूनी वापरत आहे, तर ब्रिटिशांनी जो काही इथं त्यांच्या दृष्टीने विकास केला तो आपण आधी बघूया. सगळ्यात पहिलं
ह्याला दोन पॅरलल समांतर अशा दोन बाजू बघायच्या, एक इंग्लंडमध्ये झालेला लोकशाहीचा विकास आणि एक भारतामध्ये झालेला लोकशाहीचा विकास. मला परत असं सांगू नका की भारतात पण लोकशाही होती, होती. आपल्याला माहिती आहे इथे जनपद होती, बौद्ध भिक्खू संघ जे होते ह्याच्यामध्ये सुद्धा लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये होती. तर अशा असंख्य गोष्टी इथं आहेत. परंतु आत्ता जे मी म्हणतोय ही लोकशाही ही ब्रिटिश प्रणित लोकशाही असं आपण लक्षात ठेवूया. म्हणजे आता लोकशाहीचा विकास भारतात ब्रिटिशांनी केला याच्यावर लगेच ऑब्जेक्शन घ्यायचं नाही की बाबा रे भारतामध्ये पण ही लोकशाही होती, जनपद होती, जनपदाची महाजनपद झाली होती. येस इट इज देअर. पण आत्ता आपण बघतो ही ब्रिटिश प्रणित लोकशाहीकडे बघतोय, त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार करू. ब्रिटिशांनी जसं भारतात राज्य विकसित करायला सुरुवात केली त्यात दोन टप्पे येतात. पहिला टप्पा येतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा आणि नंतरचा टप्पा येतो तो 1857 नंतरचा. 1857 नंतर प्रामुख्याने जो बदल झाला तो म्हणजे भारताचं राज्य हे कंपनी सरकारकडून काढून घेतलं आणि तिथं ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आलं. म्हणजे शेवटी राज्य इंग्रजाचंच होतं, फक्त ह्याच्या आधी आपल्यावर राज्य कंपनी करत होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही आपल्यावर राज्य करत होती, त्याऐवजी ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आलं. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ह्याच्यात विशेष असा काहीच फरक पडला नाही. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, त्या दृष्टीने इंग्रज म्हटलं की तो लुटणार आणि मारणार हे गृहीत धरलेलं होतं. पण त्यांनी इथं ह्या पद्धतीमध्ये विकास केला. आपण आता बघूया कसा कसा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा की सुरुवातीला जे ब्रिटिश इथं आले त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कंपन्या प्रस्थापित केल्या. म्हणजे सुरतला त्यांची कंपन्या नाही, त्याला वखारी म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला फॅक्टरी म्हणतो, मराठीमध्ये त्याचं भाषांतर हे वखार असं केलं गेलेलं आहे. ते कुणी वखार केलं हे मला माहीत नाही, पण आपण म्हणतो इंग्रजांच्या वखारी होत्या आणि इंग्लिश लोक मात्र त्याला फॅक्टरी म्हणतात. इंग्लिशांचा मला दृष्टिकोन आवडतो, कारण या फॅक्टरीमध्ये माल तयार करणं अपेक्षित होतं, तो माल होता स्वराज्य ब्रिटिशांचं, लक्षात घ्या. परत आपलं नाही, त्यांचं राज्य वाढवणारं त्यांची फॅक्टरी ही इथं होती. सुरतला फॅक्टरी होती, मुंबईला फॅक्टरी होती, मद्रास म्हणजे चेन्नईला फॅक्टरी होती, कलकत्ता ह्याही ठिकाणी त्यांनी फॅक्टरी चालू केली होती. आणि ह्यासारखे त्या फॅक्टरीला एक कोणतरी मुख्य पाहिजे ह्या अर्थाने तिथे होते गव्हर्नर. गव्हर्नर म्हणजे आजच्या हिशोबात आपण राज्यपाल असं त्याचं भाषांतर करतो, प्रत्यक्षामध्ये हे फॅक्टरीचे गव्हर्नर होते. हळूहळू या फॅक्टरीच्या लोकांनी काही उद्योग चालू केले. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं झालं तर शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटायला गेले त्यावेळेला सुरतेच्या इंग्रजांनी त्यांना खंडणी दिली नाही. ह्या उलट महाराजांना दमदाटीचे निरोप पाठवण्याचं काम हे सुरतेच्या इंग्रजांनी त्यावेळेला केलं. अर्थात महाराज तिथं सुरतेतून धन गोळा करण्यासाठी गेलेले होते. शाहिस्तेखानाच्या स्वारीमुळं महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान हे झालेलं होतं आणि औरंगजेब बादशाह काही ही नुकसान भरपाई भरून देणार नव्हता. नुकसान भरपाई वसूल करण्यासाठीच महाराज सुरतेमध्ये गेले होते आणि इथं हे जे वैर आहे हे शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब असं वैर. ब्रिटिशांनी इथे खंडणी देण्यास नकार दिला. उलट मराठ्यांचे वकील जेव्हा खंडणी मागायला गेले तेव्हा दुसऱ्या तिसऱ्यांदा गेल्यावर त्यांनी सरळ असं सांगितलं की जर यापुढे तुमचा वकील आलाच आमच्याकडं तर आम्ही त्याला अटक करू आणि मारून टाकू. ह्यासारखी उद्दाम भाषा वापरली. महाराजांनी पण ब्रिटिशांच्या वखारीवरती गोळीबार करायला सैनिक पाठवून दिले. 250 इंग्रज म्हणजे त्याच्यामध्ये 200 गोरे इंग्रज म्हणजे ओरिजिनल इंग्रज आणि 50 आमचे भारतीय होतेच सामील त्याच्यामध्ये, असे 50 एकच देशीय शिपाई असे 250 जण होते. ह्या 250 जणांनी मराठ्यांचा प्रतिकार केलेला आहे. अर्थात लक्षात घ्या इथे शिवाजी महाराजांनी फक्त 50 सैनिक पाठवले होते ब्रिटिशांशी युद्ध खेळायला, कारण इंग्रजही जाणून होते की शिवाजी महाराज इथं आत्ता काही करू शकत नाही आहेत. आणि त्यामुळं 51 सैनिकांनी इंग्रजांना झुंजवत ठेवलं. परंतु नंतर महाराजांनी राजापूरची वखार उद्ध्वस्त केली. अनेक गोष्टींचे ब्रिटिशांचे हिशोब चुकवायचे होते आणि त्या दृष्टीने राजापूरची वखार ही उद्ध्वस्त करण्यात आली.
आणि मग राजापूरच्या वखारीत जे इंग्रज सापडले त्या सगळ्यांना वासोटा नावाचा किल्ला आहे सातारा जिल्ह्यात जावळी खोऱ्यामध्ये हा अतिशय सुंदर किल्ला आहे त्या वासोट्याच्या किल्ल्यावरती महाराजांनी यांना बंदीवासात ठेवलं मग त्यांनी तगादा लावला की आम्हाला सोडा सुरतेच्या इंग्रजांनी पण तगादा लावला परंतु राजापूरच्या इंग्रजांनी असं काय केलं होतं की महाराजांनी एवढी कठोर शिक्षा त्यांना द्यावी तर इंग्रजांचं काही प्रकरण होतं प्रकरण असं होतं की अफजलखानाची जहाजं इंग्रजांनी आपले झेंडे लावून नांगरून ठेवली होती तर हे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर मराठ्यांचा एक नेता होता त्याचं नाव होतं दोरोजी त्या दोरोजींनी ह्या इंग्रजांची गलबतं पकडलीच शिवाय इंग्रजांना अटकेत टाकलं मग महाराजांनी त्यांच्याबरोबर तह केला की महाराजांच्या शत्रूंना इनडायरेक्ट ऑर डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कुठचीही मदत करणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्यांना सोडलं म्हणजे महाराजांनी ह्या ठिकाणी उदार अंतःकरणाने दया दाखवलेली दिसते आणि त्याच्यात बहुधा दुसरं राजकारण असं होतं की कोकणातल्या एका शत्रूविरुद्ध लढाई खेळायला हे मदत करणार होते तो कोकणातला शत्रू म्हणजे बहुधा जंजिऱ्याचा सिद्धी असावा परंतु ह्यानंतर लवकरच महाराज सिद्धी जौहरच्या वेढ्यात पन्हाळा किल्ल्यावर अडकले आणि मग इंग्रजांनी इथं आपलं खरं रूप दाखवलं सिद्धी जौहरनी इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा मागितल्या आणि राजापूरचे इंग्रज अणुस्कुरा घाट मार्गे ह्या लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन गेले पण नुसत्या तोफा नाही कारण तहाचं कलम असं होतं की महाराजांच्या शत्रूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही मदत करणार नाही आणि ह्या तहाला काही महिने व्हायच्या आतच महिने पण नाही काही दिवस व्हायच्या आत इंग्रजांनी स्वतःचा झेंडा फडकवत महाराजांवरती तोफा उडवल्या मराठ्यांचं दैव बलवत्तर होतं पन्हाळ्याला भरपूर उंची लाभली होती इंग्रजांची वैचारिक आणि तांत्रिक दोन्ही उंची कमी पडली गोळा जो तोफेचा किल्ल्याच्या तटावर जायला पाहिजे होता तो तटापर्यंत गेला नाही आणि ह्यानंतर तुम्हाला कल्पना असेलच की मराठ्यांच्या राजकारणाचा एक मोठा भाग असतो ते म्हणजे सूड आणि त्याप्रमाणे ज्या वेळेला संधी मिळाली लक्षात घ्या ह्यानंतर महाराजांनी लगेच काहीही केलेलं नाही पण ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला राजापुरावर जाऊन सगळ्या इंग्रजांना आत टाकलं हे राजकारण इंग्रजांचं फसलं होतं त्यांनी त्यांच्या देशाच्या भल्यासाठीच राजकारण केलं होतं परंतु ते फसलं पण अशा घटना वारंवार होऊन कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून इंग्रजांनी ह्यानंतर एक मोठा निर्णय घेतला होता ह्यानंतर म्हणजे लगेच नाही पण काही काळाने ते म्हणजे इंग्रजांनी कोणाला तरी विचारणं अपेक्षित आहे आता त्यावेळेला टेलिफोन वगैरे अशा काही सोयी नव्हत्या इंग्रज तेवढेही प्रगत त्यावेळेला झालेले नव्हते आणि त्यामुळं इंग्लंडमधून भारतात येण्याचा मार्ग सुमारे 6 महिने प्रवासाचा मार्ग होता मग त्वरित कोण निर्णय घेऊ शकतं तर अशा वेळेला कंपनीने एक निर्णय घेतला की कलकत्त्याचा जो गव्हर्नर असेल त्याला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात यावं आणि अन्य गव्हर्नर जे काम करतील ते गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत राहून काम करायचं ही सोयीची गोष्ट त्यांनी केली म्हणजे निर्णय घ्यायचा अंतिम अधिकार भारतासाठीचा हा कलकत्त्याला बसलेला जो गव्हर्नर जनरल आहे त्याचा होता आता ह्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत हे कार्य होणार होतं आता कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला एवढं महत्त्व द्यायचं कारण का तर प्लासीच्या लढाईनंतर बंगालच्या राजकारणामध्ये इंग्रजांची मुहूर्तमेढ चांगल्या रीतीने रोवली गेली होती प्लासीची लढाई पाठोपाठ झालेली बक्सारची लढाई बक्सारच्या लढाईमध्ये तर साक्षात मुघल बादशाहचा इंग्रजांनी पराभव केला त्यावेळेला मुघल बादशाहला पॉवर नव्हती ही वेगळी गोष्ट परंतु बक्सारच्या लढाईमध्ये मुघल बादशाह आवधचा सुभेदार शुजा अशा लोकांचा त्यांनी पराभव केला आणि त्यामुळं इंग्रजांचं बंगाल प्रांतातलं महत्त्व वाढलं होतं आणि मग बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं पद देण्यात आलं हळूहळू ब्रिटिशांचं राज्य सगळीकडं पसरलं ब्रिटिशांनी भारताचे भाग पण असेच केले उदाहरणार्थ मुंबईच्या इंग्रजांनी जो भाग जिंकला तो बॉम्बे प्रॉव्हिन्सी
कलकत्त्याच्या इंग्रजांनी जो भाग जिंकला तो बेंगॉल प्रॉव्हिन्सी, असे काही प्रॉव्हिन्सी म्हणजे प्रांत ब्रिटिशांनी तयार केले. ह्या प्रांतावरती गव्हर्नर असायचा आणि ह्या गव्हर्नरवरती टॉपमोस्ट पोझिशन होती ती म्हणजे गव्हर्नर जनरलची. ही रचना ही 1857 पर्यंत चालू होती. पण इंग्लंडमध्ये बसलेल्या इंग्रजांच्या पोटात दुखायला लागलं होतं. त्यांना असं वाटत होतं की कंपनीचा अधिकार हा व्यापार करण्याचा आहे, राज्यकारभार करणं हे राजाचं काम. आणि त्यामुळं त्या इंग्रजांना असं वाटत होतं, त्या म्हणजे कोणत्या इंग्लंडमध्ये बसलेल्या इंग्रजांना, की कंपनीने राज्यकारभारामध्ये इंटरेस्ट घेऊ नये. परंतु कंपनीच्या डायरेक्टरचं म्हणणं होतं की आम्ही राज्य घेतोय तो आमचा व्यापार सुरळीत होण्यासाठी, त्यासाठी आम्ही राज्यच हातात घेतोय. आणि हा दावाही चुकीचा नव्हता. पण त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आणखीन काही घडामोडी झाल्या होत्या. त्या म्हणजे अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध झालं होतं आणि अमेरिकेच्या वसाहती ह्या इंग्लंडच्या आधिपत्याखालून बाहेर पडल्या. 1774 आसपास ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्यामुळं इंग्लंडला कच्चा माल जो मिळत होता तो बंद झाला. म्हणजे इंग्लंडच्या मालकी हक्काने मिळणारा कच्चा माल बंद झाला. वास्तविक अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे काय, अमेरिकेचे जे स्थानिक अमेरिकन लोक आहेत, नेटिव्ह आपण त्यांना म्हणूया इंडियन, कारण त्यांना ते लोक रेड इंडियन म्हणतात, तर ते जे लोक आहेत त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही इंग्रजांपासून. अमेरिकेत जे इंग्रज राहिले होते वर्षानुवर्ष, त्या इंग्रजांनी इंग्लंडमधल्या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं होतं. मग ही गोष्ट भारताच्या बाबतीत पण होऊ शकते. आणि मग ही टाळण्यासाठी इंग्लिश कंपन्यांनी इंग्लिश पार्लमेंटनी कंपनीवरती नियंत्रण आणायला सुरुवात केली. ह्यासाठी जे कायदे संमत केले गेले त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. हे कायदे संमत करण्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट ही म्हणजे ब्रिटिशांची संसद ही कंपनीला सनद देत होती, म्हणजे चार्टर म्हणतात. दर 20 वर्षांनी तुम्हाला राज्यकारभाराची सनद रिन्यू करावी लागणार, नूतनीकरण करावं लागणार. याचं कारण का, तर कंपनीच्या हातात पूर्ण राज्य राहून नाहीये. 1818 मराठ्यांचं साम्राज्य लयाला गेलं. इंग्रजांना खऱ्या अर्थाने 2/3 जास्ती भारत आपल्या हातात मिळाला. जसा हा भारत 2/3 मोठा भारत इंग्रजांना अंमलाखालती आला, इंग्रजांचे राज्य हे खऱ्या अर्थाने भारतावर पसरलं. ह्यानंतर काही टप्प्यात सिंधचा अमीर, नेपाळचे राजे, तिबेटचा राजा, ब्रह्मरेशचा राजा, असे टप्पे करत करत सगळ्यात शेवटी पंजाबचं राज्य, राजा रणजित सिंगाने इथं मोठं राज्य उभं केलं होतं. पण त्याच्या पश्चात राजा दलीप सिंग आणि राणी जिंदन कौर यांना हे राज्य टिकवता आलं नाही. त्यांनी ब्रिटिशांशी युद्ध छेडलं असं म्हणतात. ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास आहे त्याप्रमाणे ब्रिटिशांनी युद्ध नाही केलं तर पंजाबांनी त्यांच्याशी युद्ध केलं आणि ह्या युद्धामध्ये हे राज्य संपलं. आता ब्रिटन म्हणजे ब्रिटिशांच्या हातात खऱ्या अर्थाने सगळा भारत आला होता. आणि ह्यावेळेला त्यांनी जी काही दडपशाही चालू केली त्याचा उद्रेक हा 1857 उठावामध्ये दिसतो. 1857 उठावात ब्रिटिशांच्या हातातून दिल्ली गेली. मिरत, कानपूर अशी ठिकाणं जी उत्तर प्रदेशातली येतात ही सगळी जिंकून घेतली. अर्थात ह्यामागे मोठी प्रेरणा होती ती म्हणजे नानासाहेब पेशवा दुसरा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेबांचे सेनापती तात्या टोपे, बेगम हजरत महल, राजा कुंवर सिंग आणि दिल्लीचा नामधारी का होईना पण मुघल बादशहा बहादूर शाह जाफर आणि अन्य अनेक क्रांतिकारक मंडळी, ज्याच्यामध्ये रंगो बापूजी गुप्तेंसारखे मोठे गृहस्थ जे साताऱ्याच्या छत्रपतींचे वकील जे इंग्लंडमध्ये साताऱ्याच्या छत्रपतींच्या वतीने बाजू मांडत होते, तर ह्यासारखे पण काही लोक हे समाविष्ट होते. यांनी हा उठाव केला. अर्थात हा उठाव हा फसला असं आपण म्हणतो. फसला म्हणजे कसा बघ, तर भारतातल्या इंग्रजांना पळावं लागलं बरेचदा. पण त्यावेळेला इंग्लंडमधल्या इंग्रजांच्या फौजा भारतात येऊन पोहोचल्या.
कारण का तर ह्या कंपनीच्या लोकांनी तिकडं त्यावेळेला संदेश पाठवले होते. आधुनिक संदेश वहनाचा हा मोठा उपयोग त्यांना झाला होता आणि त्यांनी इंग्लंडमध्ये संदेश पाठवले आणि ताज्या दमाच्या युरोपियन फौजा ह्या भारताच्या भूमीवर अवतीर्ण झाल्या आणि त्यांनी एतद्देशीयांचा पराभव केला. इंग्रजांच्या मूळच्या ज्या फौजा होत्या कंपनीच्या त्यांच्या मदतीला ब्रिटिश म्हणजे नवीन फौजा ज्या इंग्रजांच्या आल्या होत्या त्यामुळे इंग्रजांना उठाव मोडून काढणं सोपं गेलं. पण भारताची सत्ता कोणाच्या हातात आली? परत एकदा इंग्रजांच्याच. पण आता लक्षात घ्या, हे इंग्रज कुठचे आहेत? कंपनी सरकारचे नाही आहेत, हे इंग्लंडने इंग्लंडमधून पाठवलेले इंग्रज आहेत. आणि त्यामुळं भारताचा ताबा हा खऱ्या अर्थाने आता ब्रिटिश पार्लमेंटच्या हातात आलेला. आता नियम केले गेले ज्याच्यामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये एक पद निर्माण केलं गेलं, याला भारत मंत्री असं आपण म्हणतो, त्यांच्या भाषेत त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट असं म्हणतात. हा सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा भारत मंत्री हा भारताबद्दलच्या प्रत्येक गोष्टीसाठी इंग्लंडमध्ये जबाबदार धरला जाणार. म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारताबद्दल जर काही विचारणा करायची असेल तर ती केली जाणार आहे या भारत मंत्र्याकडे, सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे. सेक्रेटरी ऑफ स्टेट हा इंग्लंडमध्ये असणार आहे, त्याच्या वतीने भारतात राज्यकारभार करण्यासाठी नियुक्ती झाली ती म्हणजे व्हाईस रॉय ह्या पदाची. म्हणजे थोडक्यात असं होतं की जो गव्हर्नर जनरल होता कलकत्त्याला बसणारा, त्या गव्हर्नर जनरलचं नाव बदललं, म्हणजे नाव म्हणजे त्याच्या पदाचं नाव बदललं आणि त्याला व्हाईस रॉय असं पद दिलं गेलं. म्हणजे भारतात प्रत्यक्ष राज्यकारभार करण्याची जबाबदारी आता कंपनीची नव्हती तर ती व्हाईसरॉयची होती. व्हाईसरॉय हा उत्तरदायी होता भारत मंत्र्याच्या. भारत मंत्री हा उत्तरदायी, उत्तरदायी म्हणजे जबाबदार, उर्दू शब्द आहे जबाबदार, इंग्लिशमध्ये आन्सरेबल म्हणतात. तर हा उत्तरदायी होता भारत मंत्री, हा उत्तरदायी होता पार्लमेंटला. पार्लमेंट ही शेवटी उत्तरदायी असते राजाला, कारण ब्रिटनचा राज्यकारभार हा राजाच्या नावाने चालतो. जरी राजा नामधारी असला तरी हा सगळ्या राजाच्या नावाने तिथं चालायचा. आणि मग अशा रीतीने ब्रिटिश पार्लमेंटच्या हातात भारताचा राज्यकारभार गेला. पण हा जो व्हाईसरॉय म्हणून जो अपॉइंट केलेला माणूस असेल हा कसा कारभार करणार? स्वतःचं डोकं वापरून तर नाही, त्याला सल्लागार मंडळ होतं. ह्या सल्लागार मंडळामध्ये 20 सदस्यांची नियुक्ती केली जाणार. ह्या 20 सदस्यांपैकी 10 सदस्य हे कंपनीचेच असणार, म्हणजे कंपनीच्या डायरेक्टरनी सुचवलेले असणार आणि 10 सदस्य हे ब्रिटिश पार्लमेंटनी सुचवलेले असणार. कन्सेप्ट लक्षात येतोय? म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की व्हाईसरॉयला जे सल्लागार मंडळ दिलं होतं तेही सगळं 20-20 इंग्रजांचंच होतं. फक्त त्याच्यामध्ये 10 इंग्रज हे कंपनीच्या वतीने नियुक्त असणार आहेत आणि 10 हे ब्रिटिश पार्लमेंटच्या वतीने नियुक्त असणार आहेत. आणि ह्या रीतीने ही काउन्सिल म्हणजे व्हाईसरॉयचं सल्लागार मंडळ हे नियुक्त केलं गेलं. आणि मग व्हाईसरॉय त्या अनुषंगाने सगळ्या भारताचा राज्यकारभार करणं, अन्य सगळे जे गव्हर्नर्स होते हे व्हाईसरॉयच्या अखत्यारीमध्ये येणं आणि हा राज्यकारभार चालणार अशा तरतुदा सुरुवातीला केल्या गेल्या. हळूहळू करत ब्रिटनच्या हातामध्ये सगळी सूत्रं यायला लागली. कंपनी म्हणजे जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती तिला एकदम डावललं गेलेलं नाही, परंतु तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झालेला दिसतो याच्यात. आता हळूहळू करत भारताला सुधारणा द्यायला सुरुवात झाली. या सुधारणेच्या नावाखाली भारतीयांमध्ये फूट पाडण्याचे प्रकार पण इंग्रजांनी केले. ब्रिटिशांनी इथे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, नगर परिषदा असतात, महानगरपालिका असतात, अशा काही नगरपालिकांसारख्या गोष्टींची निर्मिती इथं केली. बघा, ब्रिटिश इथं कर घेतच होते. हा कर खरं तर सगळ्या गोष्टीसाठी हवा होता, पण शहरांची देखभाल करणं ही जबाबदारी ब्रिटिशांनी सरळ झटकली. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी बोर्ड तयार केलं, त्यालाच महानगरपालिका, नगरपालिका अशी नाव आहेत. आणि मग त्याच्याद्वारे आम्हाला लोकशाहीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. मतं कशी मागायची, लोकांच्या विचारांनी कसं जायचं, अशा काही गोष्टी या ब्रिटिशांनी आम्हाला इथं शिकवल्या. हळूहळू याची प्रॅक्टिस झाल्यावर
ब्रिटिशांनी राज्यकारभारामध्ये आम्हाला सुधारणा पण देऊ करायला सुरुवात केली. तोपर्यंत ब्रिटिशांच्याच एका रिटायर्ड आय सी एस अधिकारी, त्याचं नाव आहे ॲलन झुंग, ह्याच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची निर्मिती झाली. याला इंग्लिशमध्ये काँग्रेस असं म्हणतात आणि आपण त्याला राष्ट्रीय सभा असं म्हणतो. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आहेत राष्ट्रीय सभेचे. अधिवेशन मात्र पुण्यामध्ये घ्यायचं ठरलं होतं, परंतु पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि त्यामुळं पहिलं अधिवेशन हे मुंबईत झालं. ह्या रीतीने राजकीय पक्ष हळूहळू निर्माण करायला सुरुवात झाली. मग हळूहळू मुसलमानांचं तुष्टीकरण हा एक कन्सेप्ट इंग्रजांनी इथे आणला आणि त्यामुळे हिंदू मुसलमानांमध्ये फूट पडेल असं त्यांनी बघितलं. मुसलमानांसाठी विभक्त मतदारसंघ हे ठेवण्याची सुरुवात ब्रिटिशांनी इथं केली. याचं कारण म्हणजे ते अल्पसंख्या आहेत आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही निवडणुकांमधून. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांना त्यांच्या सिस्टीममधले लूपहोल्स किंवा ड्रॉबॅक, त्या चुका आहेत, त्रुटी आहेत, या कळत होत्या. कदाचित त्यांना ह्या निमित्ताने भारतीयांमध्ये चांगलीच भांडाभांडी लावायची असेल. आणि या रीतीने मुसलमानांना विभक्त मतदारसंघ हे ब्रिटिशांनी देऊ केले. हळूहळू भारतामध्ये स्वराज्याची मागणी अधिक जास्ती प्रमाणात जोर धरायला लागली. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालती मोठी चळवळ उभी राहिली, विशेषतः पहिलं महायुद्ध संपल्यानंतर. आणि एवढं मोठं आंदोलन झालं की शेवटी ब्रिटिशांनी सरळ सांगितलं की हो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. असं जे टिळक म्हणतात तर त्याप्रमाणे स्वराज्य देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत, पण तुम्हाला जबाबदार राज्यकर्ते बनवायचं आहे, तुम्हाला आम्हाला राज्यकर्ते बनवायचं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सुधारणा देणार आहोत. आणि या रीतीने भारतीयांना त्यांनी सुधारणा द्यायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात आम्ही बिघडलेलो होतो आणि आम्हाला ते आता सुधारणार आहे. आतापर्यंत लक्षात घ्या, ब्रिटिश लोक हे आपल्याला सैन्यात असू देत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे प्रशासकीय अधिकारात असू देत किंवा अन्य कुठे वरिष्ठ पदं देत नव्हते. वास्तविक आय सी एस नावाची परीक्षा त्यावेळेला होती, म्हणजे आज जे आपण आय एस आय पी एस म्हणतो जसं सिव्हिल सर्व्हिसेस, तर तशी ती परीक्षा होती. ही सुरुवातीला फक्त कंपनीचेच डायरेक्टर ज्याला नियुक्त करतील ते देऊ शकत होते. त्याच्या आधी तर परीक्षा पण नव्हती, त्याच्या आधी डायरेक्ट रेकमेंडेशन बाय डायरेक्टर ऑफ कंपनी. पण नंतर मग त्याच्यात संख्या वाढायला लागल्यावर परीक्षा घ्यायची कल्पना सुचली. मग नंतर डायरेक्टरचं रेकमेंडेशन ही अट काढून टाकली. पुढे 1857 नंतर जसं भारतीय लोक पण त्याच्यात समाविष्ट झाले ब्रिटिश साम्राज्यात, तसं भारतीयांना पण आय सी एस परीक्षा द्यायचा अधिकार मिळाला. पण हा प्रकार थोडासा विचित्र होता. त्याचं कारण म्हणजे इंग्लंडमधली मुलं त्यावेळेला लवकर शिक्षण चालू करायची, भारतातली मुलं उशिरा चालू करायची नियमानुसारच. इंग्लंडमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आणि परीक्षा इंग्लिशमध्ये असणार. म्हणजे थोडक्यात भारतीयांना इंग्लिश शिकणं आहे, भारतीयांना त्या पातळीचं इंग्लिश शिकणं आलं आणि परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला इंग्लंडला जाणं आलं. जे लोक इंग्लंडला जाऊ शकत होते एवढे सधन असतील तेच लोक ही परीक्षा देऊ शकणार आहेत. आणि त्यातून वयोमर्यादा ही खूप कमी होती आणि त्यामुळं ह्याच्यात त्यांनी तरतूद ठेवली होती की भारतीय लोक पण जाऊ शकतील, परंतु प्रत्यक्षामध्ये इथं जाणं हे खूप खूप कठीण होतं. आणि मग इंग्रजांची भरती जास्ती होती, म्हणून राष्ट्रीय सभेने ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली एक ही प्रमुख मागणी